सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग के तत्वावधान से सरकार आपके द्वार इस योजना द्वारा पिछड़े वर्ग से आने वाली कन्याओं के लिए सरकारी छात्रावास का निर्माण हो चुका है, जिसके उपलक्ष में नवनिर्मित बिल्डिंग का उद्घाटन समारोह नागपुर स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में सम्पन्न हुआ। इस समय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी समेत जिला परिषद पदाधिकारी, विधायक एवं प्रशासकीय अधिकारी मौजूद थे। गौरतलब है कि सावनेर जिले में पिछड़े एवं गरीब तबके से आने वाले छात्रों को सर्वांगीण विकास की दृष्टि से राज्य सरकार द्वारा चलाई गई महत्वाकांक्षी योजना सरकार आपके द्वार के तहत सरकारी छात्रावास की निर्मिति की गई, जिसका लोकार्पण आज सुरेश भट्ट सभागृह में संपन्न हुआ। इस समारोह की शुरुआत में उपस्थित मान्यवरों ने महापुरुषों की प्रतिमा को माल्यार्पण किया, जिसके बाद संविधान पठन के साथ मंचीय कार्यक्रम की शुरुआत हुई। इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, विधायक सुनील केदार, विधायक विकास कुंभारे, विधायक कृष्णा खोपड़े, जिला परिषद के अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राउत समेत जिलाधिकारी वीपी नेटन, नवनियुक्त आयुक्त अभिजीत चौधरी आदि विशेष तौर पर उपस्थित। इस कार्यक्रम में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा ऑनलाइन शुभकामनाएं दी गई। इस समय लोकार्पण के साथ साथ पात्र किसानों को 7/12 और अनाथ बच्चों के छात्रावास के लिए CCTV प्रदान किए गए। इस समय नितिन गडकरी ने मार्गदर्शन करते हुए बोला कि देश का विकास बस सरकारी योजनाओं पर निर्भर नहीं, तो इसमें जनता का सहयोग होना भी आवश्यक है। आदरणीय कलेक्टर साहब इथे आहेत आणि आमदार साहेब सगळे आहेत, तर माझी विनंती आहे की आपण स्मार्ट विलेज शहरामध्ये तयार करतो। पण जर आपण स्मार्ट विलेज तयार केलं तर खेड्यातला माणूसच शहराला येणार आहे, आणि म्हणून मी एक स्मार्ट विलेजची योजना तयार केलेली आहे। आणि त्या योजनेमध्ये अतिशय सुंदर घर 5 लाख रुपयामध्ये, ज्यामध्ये 500 स्क्वेअर फुटाचं घर आणि आयुष्यभर लाईट, वीज फुकट, पाणी फुकट असं सुंदर घर बांधायची योजना तयार केली। आणि पहिली त्याची प्रायोगिक योजना आपण ते या योजनेत काही मार्गदर्शन करा, आणि त्या योजनेमधून ती जर यशस्वी झाली आणि प्रत्येक गावात जर आदर्श आपण विलेज तयार केलं तर मला विश्वास आहे की कोणीही गाव सोडणार नाही। प्रत्येक गावामध्ये चांगली शाळा तयार झाली तर मुलं शिकण्याकरता शहरात येणार नाही। प्रत्येक गावाच्या जवळ इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, IIT, पॉलिटेक्निक कॉलेज तयार झालं ते येणार नाही। आणि त्यामुळे आता ग्रामीण भागातल्या जनतेला, सगळ्यांनाच जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले दलित समाजातले आहेत, अतिदलित समाजातले आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, त्यांच्याकरता विकासाची योजना आखण्याची गरज आहे। आणि त्यामुळे जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारित उद्योग हे आपण कसे तयार करता येतील याच्याकरता जास्त प्राधान्य देण्याची गरज आहे। गावं समृद्ध झाले पाहिजे, संपन्न झाले पाहिजे, शेतकरी शेतमजूर शक्तिशाली झाला पाहिजे, आणि माझ्या अनुभवातून मला विश्वास आहे की होऊ शकतो। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेंबरे, BCN News, नागपूर।